इथे यायचं नाही का? आनंद, मला वाटतं तुझं काहीतरी चुकतंय. हे ऑफिस, अमृत डेअरी, हे सगळं आमचं, म्हणजे सरदेसायांचं आहे. आणि इथे येण्यासाठी मला कुणाच्याही परमिशनची गरज नाही. कुणाच्याही. ऑफकोर्स, पण सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही नाही, माझा गैरसमज होऊच शकत नाही. बरं, ते जाऊ दे. आपण इथे कसे काय? मी ऍक्च्युली गोवर्धन सरांना भेटायला आलो होतो. ठीक आहे, मी नंतर येतो. एक मिनिट आण. आपण जर का गोवर्धन सरांना भेटायला आला असाल तर मला वाटतं आपल्याला खूप वाट बघायला लागेल. कसं आहे ना आनंद? तुमच्या गोवर्धन सरांनी राजीनामा दिलाय, म्हणजे आता ते अमृत डेअरी बरोबर काम करत नाही. सॉरी. नो 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 नो, डोंट बी, डोंट बी. हा, आता नोकरी सोडण्यामागची त्यांची कारणं काय आहेत हे मला नाही माहिती, पण मला वाटतं तुम्ही तुझा राजीनामा आणून द्यावास माझ्याकडे. काय ना आनंद, स्वतःचं काम सोडून इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करणारे आणि आपलं काम वेगळीकडेच ठेवून दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसणारे लोक मला माझ्या ऑफिसमध्ये नकोय. काय होतं ना की उगाचच त्यामुळे ऑफिसचं काम सफर होतं रे. वी कांट अफोर्ड दॅट. म्हणजे बघ ना, आपलं काम काहीतरी वेगळंच आणि हा करतोय काहीतरी बलतच. असं कोणी कसं वागू शकतं कळूच शकत नाही मला. आय थिंक मी काय बोलतोय आणि कशाविषयी बोलतोय हे तुला चांगलंच कळलंय. सो उद्या सकाळपर्यंत तुझा राजीनामा माझ्याकडे आणून दे. हां, आणि मी नसेल तर वाट नको बघू, इकडे टेबलवर ठेवलंस तरी चालेल. अरे हो, उद्या सकाळपर्यंत तुझा राजीनामा माझ्या टेबलवर नसेल तर बाकी काही नाही म्हणा, तुला तुझे ड्यूज मिळणार नाही. एका महिन्याचा पगार देऊन तुला हाकलावं लागेल. येस सर. हे काय, तुम्ही विदुलाला सोडायला गेला होतात ना? केले होते, पण तिकडे गेले आणि भलतेच नाटक पाहायला मिळाल. विदुलाची मावशी आणि तिचा नवरा काय भयंकर माणसं आहे तो. मी फोन न करता अचानक गेले ना, म्हणून मला त्यांचं खरं रूप कळलं. म्हणजे काय झालं? काय म्हणत होते, विदुलाला दत्तक घेऊया म्हणजे तिच्या नावच्या या फ्लॅट मध्ये आरामात राहता येईल आणि तुमच्याकडून पैसे उकळता येतील. काय? हो ना, वर परत आपल्या दोघांना मूर्ख ठरवून हसत होते. अहो, आपल्या सज्जनपणाचा फायदा घेतला त्यांनी माहितीये. कमाल झाली, आम्ही समजत होतो की त्यांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. प्रेम बिम काही नाही, विदुलावर प्रेम करायचं नाटक चाललं होतं त्यांचं. म्हणून मी सरळ पुढे गेले, त्यांना चार शब्द ऐकवले, म्हटलं आत्ताच्या आत्ता घरातून तुम्ही चालते व्हा म्हणून, आणि विदुलाला घेऊन इथे परत आले. आता काय वाटेल ते झालं ना, तरी आपली मुलगी त्या घरात पाठवायची नाही. आपली मुलगी? बदमाश लोकांच्या ताब्यात विदुलाला द्यायचं नाही एवढं मात्र नक्की. काय झालं?
सुशांत अरे काय चाललंय तुझं दिवसभर ऑफिसमध्ये काम केलंस उशिरा परत आलास आणि आता परत काम थांबवते जरा आता आराम कर काय अगं काही बायर्सना ही स्पेसिफिकेशन्स आत्ताच्या आत्ता पाठवायचे इथे रात्र असते तेव्हा अमेरिकेत दिवस असतो ना म्हणून मग रात्रीचा दिवस करून काम करावं लागतं तुला झोप आली असेल तर तू झोप ना व्हॉट इज रॉंग विथ हिम की याला मीच आवडले नाहीये लग्नाला अजून 2 दिवसही झाले नाहीयेत आणि हा माझ्याकडे दुर्लक्ष करतोय पण असं विचारायचं तरी कसं याला सुशांत एक विचारू विचार ना मी कालपासून ऑब्झर्व करते तू तू खुश नाही आहेस का तुला तुला काही टेन्शन आहे का सुशांत नाही खरंच काही नाही तसं कारणच काही नाही ना टेन्शन खरंच नाही आहे मला काही हां हां मेल वेळेवर जायचं टेन्शन तेवढं आहे तू तू हो ना पुढे मी आलोच 5-10 मिनिटात हा प्लीज हो ओके घेऊन गेला होता कुठे बरं ठेवलं असेल त्यांनी Thank you.
प्रिये न बात ही चांदवा नवा नवा आज अगदी रोमॅंटिक मूड मध्ये आहात वाटतं. तुझ्या बरोबर असताना मी अन रोमॅन्टिक कसा काय राहू शकेन? काय बघतोयस? छान दिसतेस. रिअली? बरं नाही दिसतेस. म्हणता? एक मिनिट. काय करतो? आता अजून छान दिसतेस. थँक यू. मंदार, आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली आहे. बट यू हॅव नॉट चेंज्ड वन बिट. तू अजूनही तेवढाच रोमॅन्टिक आहेस. आणि तसाच राहीन कायम. मधुरा, काय हरकत आहे आपल्याला आता एखादं बाळ झालं तर? म्हणजे हरकत काय आहे आपण आई बाबा झालं तर? बघते, विचार करते. सुशांतचंही लग्न झालंय. एका खूप मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालोय असं मला वाटतं. तर एखादी नवीन जबाबदारी घ्यायला आपण मोकळे आहोत, नाही? कदाचित काही दिवसांनी सुशांतही एखादी गुड न्यूज देईल आपल्याला. काय वाटतं? सांगितलं ना, विचार करीन. गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभात ही चांदवा नवा नवा. मंदार, तुला आठवतंय अशी छान छान गाणी ऐकत आपण लॉंग ड्राईव्हला जायचो? आठवतंय मला, प्रत्येक क्षण आठवतोय. आणि त्या गाण्यांच्या सुरावर आपलं मन असं हवेत तरंगत राहायचं. आणि आपल्याला वाटायचं की आपली गाडीच आकाशात तरंगती. रिमेंबर? ऑफकोर्स, हाऊ कॅन आय फॉरगेट इट. एकदा आपण असेच लॉंग ड्राईव्हसाठी म्हणून निघालो आणि ड्राईव्ह करता करता पाऊस पडत असताना सुद्धा लोणावळ्यापर्यंत पोहोचलो होतो, आठवते? ए, आणि आपण थंडीत कुडकुडत होतो तरी सुद्धा आपण तिथे थंडगार आईस्क्रीम खाल्लं, आठवते तुला? आठवते ना, कसं विसरेन मी. आईस्क्रीम आहे असेल का? बघू प्लीज, फॉर ओल्ड टाइम सेक. मंदार, क्लिप दे माझी. मुक्ता, काय गं, सागर कुठे आहे? असेल ना इथेच कुठेतरी. तू घाबरली कायस? नाही. कुठे बाहेर नाहीतेस का? नाही. काय लपवतेस? कुठे काय? बघू ना. नाहीये राकेश काही. अगं रागवतेस त्याला, बघू ना काय. सांगितलं नाही तर काही नाहीये राकेश. का सहज विचारतो मी, बघ मुक्ता. राकेश, हो
नॉट बॅड नॉट बॅड. चला म्हणजे माझ्या आठवणीत तू ह्या अशा जपून ठेवल्या असतात. व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू आय मीन? खरं तर हा प्रश्न माझा हवा मुक्ता. म्हणजे बघ ना, सागरशी लग्न करून सुद्धा तू माझं हे जॅकेट जपून ठेवलंस. याचा अर्थ मी काय समजायचं मुक्ता? म्हणजे हे जॅकेट तुझं आहे? ऑफकोर्स. नीट विचार करून सांग राकेश, हे जॅकेट तुझं आहे का? हो मुक्ता, आणि म्हणूनच तू हे जपून ठेवलंस ना. राकेश, तू काय विचार करू नको, तिला आधी आत नाही टाकतो ना, फोन कर सागर. हा ती बघ कसं करते. हा हो.